गेल्या अनेक वर्षापासून जे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे संग्रहालय त्याला मागं सुधीर भाऊंनी 5 कोटी दिलेत, पण तिथं कामाला अजून काही सुरुवात झालेली नाही आहे. ते पुरातत्व खात्याकडं असल्यामुळं तर आमची एक विनंती अशी जाईल की ते जर PWD जर काम दिलं तर ते वेगाने पूर्ण होईल, कारण ती आता बरेच वर्ष लोटून गेले, संपूर्ण तयार आहे पण अजून त्याचा लोकांना उपभोग घेता येत नाही. तिथं इमारत तर संपूर्ण उभी आहे, त्या काळात ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये खास करून आवर्जून सांगावंसं वाटतं की सध्याचे विद्यमान आमदार सुयेंद्रराजे त्यांचा त्यांनी पण पुढाकार घेतला होता, त्यांची पण अनेक वेळा या संदर्भात त्यांनी मागणी केली. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर अत्यंत एक धाडसी निर्णय आज ह्या सध्याच्या शासनाने घेतलेला आहे. त्याचं सर्व संपूर्ण ठिकठिकाणी त्याच्या संदर्भात त्या अगोदर घोषणा झाल्या. खरं वास्तविक हा जो मराठा आरक्षणाचा निर्णय हा मागच मार्गी लागायला पाहिजे होता, पण का लागला नाही मला माहीत नाही, पण मला एक माहीत आहे की जर इच्छाशक्ती असेल तर काही आपण करू शकतो.